नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून प्रत्येकाचा प्रश्न येत होता की आम्हाला थोडं गोल्ड विषयी माहिती द्या, आम्हाला गोल्डमुळे कन्फ्यूज होत आहे, किंवा लवकरच गोल्ड 1 लाखावर जाणार का, की गोल्डमुळे पुन्हा मार्केट जोरदार 2008 प्रमाणे क्रॅश होणार. असे खूप सारे प्रश्न नवीन लोकांना किंवा ज्यांना अनुभव आहे त्यांनाही भेडसावत आहेत. न्यूजमध्ये कुठे कुठे कोणी काही प्रकारे सांगते त्यामुळे बरेच लोक चलबिचलित होऊ शकतात. मित्रांनो, आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये की पूर्णपणे गोल्ड विषय आपण आज चर्चा करणार आहे. नक्कीच हा गोल्डचा विषय काय आहे, नक्कीच याचा इम्पॅक्ट पडेल का, येणाऱ्या काळामध्ये मार्केट खरंच क्रॅश होतील का याच्यामध्ये, हे सगळं तुम्हाला सांगेल. हा जो टॉपिक आहे, हा जो व्हिडिओ आहे, तो मी पूर्णपणे 5 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. याच्यामध्ये गोल्ड हिरो काय आहे पहिल्यापासून, इम्पॅक्ट का होत आहेत गोल्डमुळे, बरोबर इंडिया आणि गोल्डचं कनेक्शन काय आहे, आणि शेवटी पाहूया की स्टॉक मार्केट आणि गोल्ड यांचं ऍक्च्युअल रिलेशन काय आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे आपण शेवटी पाहूया. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण अशा अपडेट्स तुम्हाला तत्काळ मिळत राहतील. पहिली गोष्ट पाहूया की व्हाय गोल्ड इज हिरो, गोल्ड ऑलवेज हिरो काय. लक्षात ठेवा, भारत ही सोने की चिडिया असं आपण आपल्या पुस्तकांमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकतो. एकेकाळी भारतामधून अगदी जिकडे पाहिजे तिकडे सोनं होतं, कारण आपल्या लोकांना पहिल्यापासूनच गोल्डमध्ये खूप मोठा इंटरेस्ट आहे, बरोबर. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी भरभक्कम गोल्ड त्याच्या कॅपॅसिटीनुसार आपण घेऊन ठेवत असतो. याच्यानंतर जगभरामधल्या जेवढ्या पण काही सेंट्रल बँक आहेत त्या प्रत्येकाकडे गोल्ड रिझर्वमध्ये असतं. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे प्रत्येक देश डॉलर सेव्ह करून ठेवतो त्याचप्रमाणे प्रत्येक देश स्वतःकडे गोल्ड घेऊन ठेवतो, फॉर अन इमर्जन्सी कंडिशन किंवा एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून. लक्षात ठेवा, गोल्डचा मागच्या 40-50 हजार वर्षांचा जर इतिहास पाहिला तर तो ॲव्हरेज ऑलवेज इन्क्रीजिंगच आहे. ॲव्हरेज 10-8% गोल्ड रिटर्न देतो इयरली, आणि हे गोल्ड आणि स्टॉक मार्केट एक मोस्टली एकमेकाच्या प्रपोर्शनमध्ये चालतात. तुम्ही जर पाहायला गेलं ज्याप्रमाणे तुम्ही मी किंवा आपल्यासारखी लोकं सोनं घेतात, त्याचप्रमाणे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स असतात, मोठ्या मोठ्या संस्था असतात, मोठे मोठे देश आहेत, प्रत्येकजण याच्यामध्ये येतो आहे. म्हणून गोल्डचं एक वेगळंच याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला काय आहे, इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे गोल्ड हिरो आहे, तो हिरोच राहणार आहे, कारण आजच्या ज्या चलनामधल्या नोट आहेत त्या ज्या छापल्या जातात त्या गोल्ड रिझर्व ठेवून छापल्या जातात. ओके, हे नंतर आपण पाहणारच आहोत, डिटेलमध्ये समजून घेतलं आपण. आता आपण पाहूया की काय फॅक्टर्स काय आहेत की ज्या गोल्डच्या प्राईजला इम्पॅक्ट करतायत. का गोल्ड आत्ता 62 हजारापर्यंत गेले, आणि का काही लोक बोलतात की खरंच 1 लाख जाईल का लवकरात लवकर. मित्रांनो, पहिली गोष्ट, पहिला फॅक्टर जो असतो तो इन्फ्लेशन आणि रिसेशन. जगभरामध्ये ज्यावेळी पण इन्फ्लेशन वाढतं त्यावेळी काय होतं की रेट हाईक्स केले जातात. ज्याप्रमाणे आत्ता अमेरिकन फेडरल रेट हाईक्स करते, RBI रेट हॅक्स करते का, तर इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवता यावं हे त्याच्या मागचा एक उद्देश असतो, बरोबर. याच्यामुळे काय होतं की गोल्डचं महत्त्व वाढतं, कारण इन्फ्लेशन वाढलं की मार्केट्स मोस्टली करेक्शन फेजमध्ये जातात आणि प्रत्येकजण सेफ इन्व्हेस्टमेंट शोधायला लागतो. रिसेशन येतं, बऱ्याच लोकांना सेफ 8-10% प्रत्येकजण गोल्डमध्ये 8-10% जी इन्व्हेस्टमेंट आहे की रिटर्न मिळतात त्याच्यावर भरोसा ठेवतात, आणि प्रत्येकजणच, मग अगदी व्यक्ती असेल किंवा संस्था असेल किंवा देश असेल, प्रत्येकजण त्या गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोविडसारख्या ज्या कंडिशन्स आहेत त्यामुळे काय होतं, अनसर्टिनिटी. जगभरामध्ये कोविडनंतर खूप साऱ्या उलथापालथ झाली, आताही पुन्हा कोविडसारखी कंडिशन उद्भवते काय, ही कंडिशन आलेली आहे. मग याच्यामुळे काय होतंय की प्रत्येकजण पुन्हा सेफ अँगलने चाललेला आहे. तुम्ही 2008चा इतिहास पहा, 2000चा पहा, 1992चा पहा, 2020-21चा पण पहा, ज्यावेळी पण मार्केट पडत होते गोल्डने त्यावेळी मोस्टली अपसाईड घेतली, कारण तिथे न्यूज ह्या काहीतरी गडबड करणार आहेत इकॉनॉमीला त्या होत्या, बरोबर. त्यानंतर महत्वाचा फॅक्टर काय, सध्याच्या कंडिशनला ग्लोबली वॉर चालू आहे, जसं रशिया युक्रेन, या वॉरमुळे पण एक अशांतता पसरलेली असते. त्यामुळे काय होतं की प्रत्येकजण स्वतःकडे गोल्ड घ्यायला बघतो, आणि शेवटी जगामध्ये कुठेही गेलं सप्लाय अँड डिमांड ह्या दोन गोष्टी आहेत. सप्लाय कमी झाला आणि डिमांड वाढला तर साहजिक आहे त्या गोष्टीची प्राईस वाढते. गोल्डमध्ये पण तेच आहे. इंडिया टोटलची जी नीड आहे तिच्या 90% गोल्ड इम्पोर्ट करतोय, कारण आपल्याकडे तेवढा साठा नाही आहे, आणि जगभरामध्ये पण लिमिटेशन्स आहेत, तर त्यामुळे गोल्डची प्राईस इनडायरेक्टली वाढायला मदत होते याच्यामध्ये, बरोबर. आता मित्रांनो, ह्या गोष्टी आपण पाहिल्या की कशा प्रकारे ज्या काही जागतिक घडामोडी घडतायत त्याच्यामुळे गोल्डची प्राईस वाढतीये. आता आणखीन एका मुद्द्याकडे आपण जाऊया की याच्यामध्ये आपण पाहूया इंडिया आणि गोल्ड याचं काय रिलेशन आहे, आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण मग स्टॉक मार्केटची चर्चा करूया गोल्ड प्राईज रिलेटेड. मित्रांनो,
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंडियामध्ये सगळ्या जगामधला सगळ्यात जास्त गोल्ड कंझ्युम करणाऱ्या टॉप 5 देशांमध्ये इंडियाचं नाव येतं. अगदी टॉप 2 मध्ये आपण असतो. चायना किंवा इंडिया हे दोनच देश आहेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड खरेदी करतात. तर त्यामुळे वाढतं. प्लस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, लग्नामध्ये, सणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय केली जाते, गोल्डमध्ये खरेदी केली जाते. ही एक पहिली गोष्ट. आता साहजिक आहे, जागतिक रिसेशन आलेलं आहे, इन्फ्लेशन वाढलेलं आहे, बरोबर, बाकीचे वार गोष्टीत. परंतु इंडियामध्ये आता एक सराईचा सीझन पण चालू होतोय, त्यामुळेही मोस्टली गोल्डची खरेदी लोक वाढवतात. त्यामुळेही एक रिझन आहे की ती त्याची प्राईज इथून पंप व्हायला सुरुवात झालेली आहे, की जी मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये थोडी शांत निवांत फ्लॅट होती याच्यामध्ये. ओके, आता इंडियामध्ये जे काही कन्सिडर केलं जातं, एक ऑस्पिशियस आहे लोकांना याच्यामध्ये. ओके, कल्चरचा एक भाग आहे, तर त्यामुळे आपल्याला हे गोल्ड इम्पॉर्टंट मानलं जातं आणि आपल्या लोकांकडे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे येतं, बरोबर. आता हे झालं आपलं की इंडियाचं गोल्डचं रिलेशन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलो तर 2022चाच आपण विचार करू शकतो याच्यामध्ये. 2022चा आपण ज्यावेळी पण विचार केला होता तर गोल्डचा इम्पोर्ट हा 706 होता. नॉर्मली ड्रॉप झाला होता त्याच्यामध्ये. 706,000 कोटी आपण जे काही हे करत होतो, किंवा अगदी टनात बोलेल मी की 706 टन हा जो त्याच्यामध्ये इम्पोर्ट केला होता तो ड्रॉप झाला होता ॲज कम्पेअर करता 1,068 त्याच्या आधीचा, म्हणजे जो कोविडच्या आधीचा होता. ओके, परंतु आत्ताची जर कंडिशन पाहायला गेली तर आता तो ट्रिपल टाइम हायला गेलेला आहे, कारण लोक आता प्रत्येकजण खरेदी करतायत ह्या सगळ्या अनसर्टन कंडिशनमुळं. बरोबर मित्रांनो, समजलं. आता आपल्या मेन मुद्द्याला हात घालते थोडा मी. गोल्ड मार्केट आणि स्टॉक मार्केट, गोल्ड आणि स्टॉक याचा काय रिलेशन आहे? गोल्ड अर्थात कमोडिटीमध्ये मोडतं, स्टॉक मार्केट म्हणजे तिथे आपण स्टॉकची चर्चा करत जातो. लक्षात ठेवा, जगभरामध्ये आता तुम्ही जर पाहायला गेले तर बऱ्यापैकी ठिकाणी बिटकॉईनची जादू संपली, बऱ्याच लोकांनी बिटकॉईनमध्ये पैसे घातले होते, सगळे फेल गेले. गोल्ड ऑलवेज इज हिरो पॉईंट ऑफ व्ह्यूला आहे, त्याच्यामुळे आता प्रत्येकाचं लक्ष गोल्डकडे. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, की स्टॉक मार्केट ज्यावेळीही टॉपला असतात, लक्षात ठेवा, त्यावेळी गोल्ड मोस्टली बॉटम आउट असतात किंवा खालच्या लेवलला असतात. तुम्ही कधीही मागच्या 40-50 वर्षाचा रेकॉर्ड बघा, जिथेही स्टॉक मार्केट पडतं तिथे गोल्ड मार्केट पंप होतं किंवा कमोडिटी मार्केट वर जातं. आता हे काय होतं की गोल्ड मार्केटमध्ये जेही इन्व्हेस्टर आहेत ते कॉमन इन्व्हेस्टर आहेत की जे ऑलरेडी स्टॉक्समध्ये पण आहेत. हे लोक काय करतात, जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन आहेत, FIIs वाले बोलतो, की जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत किंवा तुमच्या माझ्यासारखे छोटे इन्व्हेस्टर्स पण, हे लोक काय करतात, ज्यावेळी पण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केलेले असते, एक हायएस्ट लेवलला मार्केट जातं, तिथे ते प्रॉफिट बुक करतात. आता तो प्रॉफिट बुक करतात तो काय बँक अकाउंट थोडेच ठेवणार आहेत, त्या कंडिशननं ते एक सोल्युशन किंवा एक वे ऑफ इन्व्हेस्टमेंट शोधत असतात. आणि साहजिक आहे, कमोडिटी हे स्टॉक मार्केटच्या मोस्टली वाईस वर्सा काम करतं. मार्केट ज्यावेळी पण टॉपला असेल, कमोडिटी मोस्टली बॉटमला असणार, मग ते तिकडे इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात, कारण कमोडिटीमध्ये रिटर्न ॲज कम्पेअर करतं. कमोडिटी म्हणजे गोल्ड मध्ये बोलतोय मी. ओके, गोल्डमध्ये रिटर्न ॲज कम्पेअर करतं स्टॉक मार्केट कमी मिळतात, परंतु इन्फ्लेशनच्या कंडिशनला, इम्बॅलन्सच्या कंडिशनला ते ऑलवेज फायदेशीरच राहतात आपल्याला. तर त्यामुळे हे एक रिझन आहे की आता जे काही मोठे मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत ते मोस्टली सगळे कमोडिटी मार्केट गोल्डमध्ये लागलेले आहेत, तिकडे इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे गोल्ड इथून पंप होत आहे, बरोबर. त्यामुळे खूप मोठी कंडिशन भिण्याची नाहीये, गोल्ड पळते पळत राहणार आहे, कारण दर वर्षाचे ॲटलिस्ट 8 ते 12% रेंजमध्ये त्याची रॅली असते, ती आता रॅली सुरू झालेली आहे, बरोबर. याच्यामध्ये मग आता हे सगळं झालं की गोल्ड आपल्याला एक दाखवतंय की रिसेशन येऊ शकतं का, हा प्रश्नाला मी आता इथे सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवा, रिसेशन येऊ शकतं का, ऑलरेडी जागतिक कंडिशन अशी आहे की तिथे रिसेशन येईल असं बोललं जातं किंवा तिकडे त्या प्रमाणामध्ये सगळीकडे कंडिशन्स चालू आहे. नक्कीच आत्ता जे गोल्ड वाढते, कमोडिटी वाढते, स्टॉक मार्केट पडते, हे एक रिझन आहे येणाऱ्या काळामध्ये ही मंदी भारतामध्ये राहू शकते किंवा आणखीन येऊ शकते. जगा एवढी नाही परंतु नक्कीच येणार हे सोनं आपल्याला आधी सांगून देते. करायचं आहे का आपल्याला, आपल्याला यावेळी थोडं आस्थे कदम चालायचे, बरोबर. आता आपण येऊ एक कन्क्लुजनमध्ये, तिथे आपण चर्चा करूया की मग आता होणार काय पुढे, ॲक्च्युली आपण कशाप्रकारे आपला माइंडसेट ठेवला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये. पहिली गोष्ट, आता तुम्हाला या वर्षामध्ये खूप मोठे रिटर्न मिळतील याची शाश्वती त्या मानाने थोडी कमी वाटतीये. का? तर जागतिक कंडिशन ही गोल्ड असेल एक प्रकारे किंवा स्टॉक मार्केट करेक्ट होत आहे, त्यामुळे तुम्ही गोल्डचा ह्या वर्षासाठी नॉर्मल इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करू शकता. तुम्ही लॉंग रनचा विचार करताय तर तुम्हाला ही जी प्राईज आत्ता जी महागात आहे तीही स्वस्तच असणार आहे, कारण गोल्ड थांबणार नाहीये. परंतु
बरेच जण म्हणतात की 1 लाख रुपये जाईल. मित्रांनो एवढं शक्यता खूप कमी आहे. जरी गोल्ड वरती गेलं तर 62-60 हजाराच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. गेला गोल्ड वरती तरी जास्तीत जास्त 72-75 हजारापर्यंत तो हाय जाऊ शकतो 2023 मध्ये. खूप मोठी रॅली नाहीये. 1 लाख वगैरे हे सगळे वेगवेगळे आकडे आहेत. कोणी काही सांगतं, कोणी काही न्यूजमध्ये देतं, एवढं शक्य नाहीये. ज्यावेळी पण गोल्ड 70-72 च्या पुढे जाईल तिथे थोडं करेक्शन जोरदार त्यानंतर न येईल. त्यामुळे तिथे लक्ष ठेवा, कारण मार्केट मोस्टली त्या वेळेला बॉटम आउट होऊ शकतात. ओके, आत्ताच्या कंडिशन लक्षात ठेवा. गोल्ड वाढतंय याचा अर्थ मार्केट पडू शकतं अजूनही हे दाखवतोय. कारण इथे डॉलर पण स्ट्रॉंग होतोय गोल्ड बरोबर. कारण ह्या सगळ्या मोठ्या इन्व्हेस्टरचं लक्ष आता सध्या कम्युनिटी आणि करन्सीवर आहे. त्यामुळे स्टॉक्सला थोडं शांत राहा, मोठी इन्व्हेस्टमेंट नका करू. सध्या तुमचा फोकस हा फक्त SIP वरच पाहिजे. त्या कंटिन्यू ठेवा, तिथे थांबू नका. आणि मोठी इन्व्हेस्टमेंट असते कदम करायला नंतर न सुरुवात करू शकता. आशा करतो मित्रांनो गोल्डचं रिलेशन काय आहे, खरंच मार्केट क्रॅश होणार का, आता तुम्हाला कळलं असेल. काळजी करायची गरज नाही. जेवढा आपण न्यूजमध्ये ऐकतो एवढा काही मोठं टेन्शनची गरज नाहीये. फक्त ज्यांच्याकडे घरात लग्न सराई वगैरे त्यांच्यासाठी एक सेफ प्राईज असेल, स्वस्त प्राईज असेल, त्यांनी कलेक्शनवर भर दिला पाहिजे. कारण ती नंतर वाढू शकतं अजूनही. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून इम्पॉर्टंट पॉईंट्स आम्ही जे काही सांगायचे होते ते कळाले असतील. तुमच्या मनामध्ये जी काही चुकीचं दडपण आलं होतं तेही नक्कीच दूर झालं असेल. शेवटी एकच सांगेन, सेफ इन्व्हेस्ट करा, सेफ कूल राहा आणि स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करत राहा. नक्कीच लवकरच मार्केट ही पंप होताना दिसतील थोडा काही काळ गेल्यानंतर. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या असंच इंटरेस्टिंग व्हिडिओमुळे. तत्पूर्वी तुम्हाला आणखीन आमच्याकडून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. धन्यवाद.